कोल्हापूर जिल्ह्यात राजरोस आणि बिनभोबाटपणे अनेक अवैध व्यवसाय आहेत त्यातून सर्वसामान्य आणि हातावरचं पोट असलेल्या देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे असे अवैध व्यवसाय बंद व्हावेत अशी मागणी मनसे वाहतूक सेनेच्या वतीनं पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली झटपट पैसे कमवण्याच्या हव्यासापायी गोरगरीब कष्टकरी समाज मटका जुगार व्हिडिओ गेम सारख्या अवैध व्यवसायाच्या नादी लागतो त्यातून त्यांची लूट होते दोन नंबरचा धंदा करणारे गोरगरिबांना अक्षरशः देशोधडीला लावतायत अशा घटकांवर कारवाई करण्याची जबाबदारी पोलीस दलाची आहे मात्र कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात राजरोजपणे अवैध व्यवसाय सुरू आहेत हे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीनं जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्या शिष्टमंडळानं आज पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे केली मटका व्यावसायिक आयुब जमादार विजय पाटील यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी मनसेनं केली आहे यावी प्रवीण माने अण्णा तिल्वे राजू बागवान नरेश चिक्कोडीकर राज मकांदार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते